चाळीत राहत होतो. त्या जागेवर एका बिल्डरने एक बिल्डिंग बांधली आणि आम्हाला एक फ्लॅट दिला. पूर्ण बँकेचं लोन काढून आम्ही गरिबीला एक फ्लॅट घेतला. आणि मग त्याचा प्रॉब्लेम काय टेन्शन आला सल्ला तुम्हाला. पण तुम्ही चहा खरंच घेणार नाही का? खरंच नाही हो. तर मग मला असं सांगा सावंत साहेब, तुमच्या बोरिवलीच्या फ्लॅट मध्ये आता कोण राहत? कुणीच नाही. म्हणजे ओरडला राहायची सवय झाल्यानं लांब वाटतो. मग तो फ्लॅट असा मोकळा ठेवण्यापेक्षा तुम्ही भाड्याला का देत नाही? भाडं मिळालं ना तुम्हाला? तसं आम्ही ठेवतो भाडे करून. सध्या तिथं कुणी का कुणी म्हणजे बघतोय. तुम्ही चांगलं मिळालं तर चांगलं. म्हणजे आधीच्या वाईट होते का? तसं नव्हे. पण मग कसं? इन्स्पेक्टर साहेब थोडं पाणी मिळेल का? ओ शिवर हवालदार. यस सर. साहेबांना पाणी दे. हो आणतो. साहेब मला प्लीज स्पष्ट सांगा, आपण माझी ही चौकशी का करताय? चौकशी? मी अजून चौकशीला सुरुवात कुठं केलीये? मी आपला तुमच्याशी सहज गप्पा मारतोय आणि तेही मी बँकेतले एक चांगले अधिकारी आहात म्हणून. ठीक आहे, मी चौकशीला सुरुवात करतो. तर सावंत साहेब हा फोटो दरवा ओळखीचा आहे का तुमच्या? हो, हा माझा टेनर रुपानी. पण याला काय केलं? पण तुम्ही आताच तर म्हणाला होता की तुमच्या बोरिवलीच्या फ्लॅट मध्ये कोणीही राहत नाही. ते आधी होता. मग अग्रीमेंट संपलं म्हणून सोडून गेला का? नाही, अग्रीमेंट संपण्याच्या आतच गेला. कुठं गेलाय काय माहिती आहे का? कसं माहित असणार साहेब, मला न सांगताच निघून गेला. मग त्याने तुम्हाला दिलेलं डिपॉझिट तीही घेऊन गेला नाही साहेब. किती डिपॉझिट घेतलं होतं त्याच्याकडून? 50,000. अच्छा, तुमच्या फ्लॅट मध्ये राहायला आला त्याच्या आधीपासून तुम्ही त्याला ओळखत होता? छेछे अहो, एजंट हे गिराईक आहे. गिराईक म्हणजे टेनंट. मी फ्लॅट साठी गेलं तो सांगतो. याला डिपॉझिट भरलं आणि हा राहायला लागला. स्टॅम्प पेपर स्कॅन्डल मध्ये तुमच्या टेनंटचा बराच मोठा हात आहे. काही कागदपत्रांवर तुमच्या बोरिवलीच्या फ्लॅटचा पत्ताही सापडला आहे. म्हणजे साहेब मी ज्या काळात रूपाने तुमच्या फ्लॅट मध्ये राहिला होता त्याच काळात हे स्कॅन्डल झालेले आहे. माझा या सर्वांशी काय संबंध आहे? तुमचा या सर्वांशी संबंध आहे सावंत. तुम्हाला कळायला नसेल तर मी सांगतो. पहिली गोष्ट, तुम्ही बिन ओळखीच्या माणसाला फ्लॅट भाड्यानं दिला. दुसरी म्हणजे तो तिथून निघून गेला. त्यालाही 6 महिने उलटले तरी तुम्ही गप्प. तुम्हाला वाटलं बरे झाले फुकटचे 50,000 रुपये डिपॉझिट मिळालं. पण मी मी कुठे शोधणार होतो साहेब त्याला? पोलिसात खबर दिली होती? नाही, देणारच नाही. तुम्ही आपलं काही नुकसान झालं तरच पोलिसांकडे धाव घ्यायची.
फायदा झाला असेल काय गरज पडली पोलिसात जायची माझ्या ओळखीचे काही अतिरेकी आहेत त्यांना देता का तुमचा फ्लॅट भाड्यानं सिद्ध व्हावा लागेल सावंत एक काम करा रुपानी बरोबर लिव्ह अँड लायसन्स काय अग्रीमेंट असेल ना त्याची कॉपी घेऊन या परवा येतात ना निघा अग्रीमेंटची कॉपी आहे ना तुमच्याकडे लेजंड कडे असेल सर म्हणजे तो नंतर सही घेऊन देतो म्हणाला होता म्हणजे अग्रीमेंट शिवाय फ्लॅट भाड्याने दिला की काय 50,000 रुपये पाहिले फिरले डोळे अग्रीमेंट केलं उडत त्या दिवशी रविवार होता आणि सोमवारी मला बँकेत जायचं होतं माझ्याकडे कॅशच्या चाव्या असतात लोक हे प्रकरण मिटवतो नाही की प्रकरणाचं गांभीर्य तुम्हाला अजून कळलं दिसत नाही मिस्टर सावन कळे कळे तुम्ही फक्त पेपर घेऊन या ठेवलं ते मी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मंजू प्लीज ती गाणी बंद करतेस का तुला ऐकायची असतील तर तू वॉकमॅनवर कानाला हेडफोन लावून ऐकत बस सकाळी सकाळी सगळं मूड उदास होतो प्लीज थँक्यू एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आजच्या ईमेल ला पाठवायचं स्टेटला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पण माझ्या नॉलेज प्रमाणे तू कुठे जॉब केलेला नाहीस मग एक्सपिरियन्स सर्टिफिकेट ते ऍप्लिकेशन बरोबर जोडावं लागतं मित्राकडून घेतलंय म्हणजे बघ ते कुठे बघायला येणार आहे मी खरोखर जॉब केला की नाही ते थँक्स गॉड फोन नंबर सापडला आता मी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट शोधत होतो पण तुला आठवतंय 4-5 दिवसापूर्वी एक फोन नंबर शोधत होता मित्राचा त्या मित्राचं नाव मला आठवत नव्हतं तो नंबर सापडला पराग दीक्षित त्याचं नाव याचा भाऊ पासपोर्ट ऑफिसात असतो फोन करून टाकतोय हॅलो पराग आहे का मी त्याचा मित्र अमोल बोलतोय पराग अरे मी अमोल बोलतोय नाही ना पोलीस इन्क्वायरी तेही माहित नाही बघ पोलीस स्टेशनलाच कळेल का
ओके तुम्ही तिकडे चौकशी कर ना, मी सगळे डिटेल्स दिले तुझ्याकडे. हो हो आजच जातो मी पोलीस स्टेशन. ओके बाय. हे पोलीस सुद्धा कमालच करतात. आता यांना आमची इन्क्वायरी करायची असते ना, त्यांनी नको का करायला? आमची इन्क्वायरी का केली नाही हे आम्हीच त्यांना विचारायचं. कठीण आहे. पप्पा म्हणतात तेच खरं, गव्हर्नमेंट ऑफिसे म्हणजे करप्शन, ओनली करप्शन. तुझं काय, आता थोडेच दिवस तर राहिले, तोपर्यंत सहन कर. काहीही असलं तरी लाईफ टाईम आम्हाला इथेच राहायचंय. मंजू तुझ्या लग्नाचं काय झालं? रिझल्ट यायचा आहे. तू जॉब साठी इंटरव्ह्यू दिल्यावर रिझल्ट ची वाट बघतोस ना, तसंच हे असत मुलगी पाहणं म्हणजे. इट इज ऑल्सो टाइप ऑफ इंटरव्ह्यू ओनली. पण सपोज त्यांच्याकडून येस आला तरी मला कठीण वाटत. लालबागला पावसकरांची तयारी तू राहू शकशील? हो मी मनाची तयारी केली आहे, मी कुठेही राहू शकते अमोल. हे तू आउट ऑफ फ्रस्ट्रेशन बोलते. त्या समीर गोडबोलेनं तुझ्याशी लग्न केलं नाही म्हणून त्याला दाखवण्यासाठी हे लग्न करणार आहेस का? नो, मी स्वतःला एक शिक्षा करून घेणार आहे, सेल्फ पनिशमेंट. त्या समीरशी प्रेम करण्याची मी जी एक चूक केली त्याची शिक्षा भोगायला नको. तू लॉंग रनचा विचार करत नाहीये. लॉंग रन कोणी बघितलंय भविष्यात काय होणार आहे ते? डेस्टिनीनी सगळं काही डिसाइड केलेलं असत. वी जस्ट डान्स ऑन द ट्यून ऑफ डेस्टिनी.